नितीश कुमार यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा, थोड्याच वेळात शपथविधी, नितीश कुमार यांच्यासह 9 जण शपथ घेणार, भाजपच्या कोट्यातून 2 उपमुख्यमंत्री। महागाडीत परिस्थिती योग्य नसल्यानं राजीनामा, नितीश कुमार यांचं वक्तव्य। राजीनामा देण्याआधी नितीश कुमारांची पंतप्रधान मोदींसोबत फोनवरून चर्चा झाल्याची माहिती। महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य करा, राज ठाकरेंची मागणी। येत्या शैक्षणिक वर्षापासून निर्णय लागू होणार, मंत्री दीपक केसरकरांची ग्वाही। कुणबी नोंद मिळालेल्या सगळे सोऱ्यांना प्रमाणपत्र मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार जरांगेंचा निर्धार, तर नोंदी नाही त्यांनाही लाभ देण्याची मागणी। 31 जानेवारीला जरांगे घराचा उंबरठा ओलांडणार। ज्यांच्याकडे नोंदी नाही त्यांना मराठा समाजाचं वेगळं आरक्षण मिळणार, मंत्री चंद्रकांत पाटलांचं आश्वासन। मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाला नारायण राणेंचा विरोध, राज्य सरकारच्या निर्णयाशी आणि आश्वासनाशी सहमत नसल्याचं वक्तव्य। ओबीसींमध्ये आरक्षण संपल्याची भावना, मुख्यमंत्र्यांचं आम्ही ऐकतो पण मनाचं समाधान होत नाही, भुजबळांचा सरकारला घरचा आहेर। छगन भुजबळांची आज ओबीसी नेत्यांसोबत चर्चा, संध्याकाळी 5 वाजता शासकीय निवासस्थानी बैठक। मराठा आरक्षणाबाबत सरकारच्या निर्णयातून ओबीसींचं नुकसान नाही, ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडेंचं वक्तव्य। ओबीसी नेत्यांना जीआरचा अभ्यास आणि चिंतन मनन करण्याचा सल्ला। छगन भुजबळांची ओबीसी आरक्षणासंदर्भातली भूमिका समता परिषदेची, राष्ट्रवादीची नाही। प्रफुल्ल पटेलांनी भुजबळांच्या भूमिकेपासून हात झटकले, तर माझी भूमिका पटो न पटो समाजासाठी लढणार, भुजबळांचं प्रतिउत्तर। शेतकऱ्यांपुढे मला एकनाथ शिंदे महत्वाचे नाहीत, आमची पार्टी 2 आमदारांची असली तरी एकता बच्चू कडू 100 आमदारांना पुरेसा, बच्चू कडूंचं वक्तव्य। अधिकाऱ्यांच्या कानाखाली 12 वाजवा, आपला बॉस सागर बंगल्यावर बसलाय, नितेश राणेंचं वादग्रस्त विधान। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।